निपाणे येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी त्रिवार्षिक यात्रेला प्रारंभ झाला असून भाविकांची मोठी गर्दी देवीच्या दर्शनासाठी होत आहे. निपाणी मध्ये जागृत ग्रामदैवत श्री महालक्ष्मी त्रैवार्षिक यात्रा उत्सवात प्रारंभ झाला असून काल गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पालखी मिरवणुकीने देवीच्या मानाचा शालू सुवासिनींच्या व भक्तांच्या उपस्थितीत आणण्यात आला. ही पालखी मिरवणूक गांधी चौक, रविवार पेठ, तेली गली, दत्त गली, दलाल पेठ, कोटीवाले कॉर्नर, गुरुवार पेठ, गांधी चौक येथून व्यंकटेश मंदिर येथे स्थानपण करण्यात आला. तर आज यात्रेनिमित्त सकाळी श्रीमंत दादाराजे निपाणीकर दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक विधीपूजन पार पडला. त्यानंतर सुवासिनींच्या कडून देवीची ओटी भरणे, नैवेद्य, आंबील इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. तर उद्या दुपारी फेब्रुवारी 15 रोजी कुंकुमार्चन व सायंकाळी महिलांसाठी खास होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.